राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढलाय. पुण्यामध्ये गुलाबी थंडी पसरलेली आहे. पुण्यामध्ये 14 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान खाली आले. यावेळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या पुणेकरांची संख्या काहीशी रोडावल्याचं पाहायला मिळालं. तर थंडीमुळे नागपूरमधल्या अनेक नागरिकांना सुद्धा हुडहुडी भरलेली आहे. यामुळे सकाळीच नागपूरकर चहाच्या टपरीवर पाहायला मिळाले. त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा गेल्या 24 तासात 7 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी दवबिंदूचं रूपांतर हे बर्फामध्ये झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक ठिकाणी नागरिकांनी शेकोटी पेटवल्याचं पाहायला मिळालं. रायगडमध्येही थंडीचा कडाका पाहायला मिळाला. जळगावमध्ये थंडीमुळे सर्व नागरिकांना थंडीचा अनुभव घेता आला. आपण पाहतो ही सर्व दृश्य. पुणे, नागपूर, नंदुरबार, रायगड आणि जळगाव मध्ये थंडीचा कडाका सध्या अनुभवता येतोय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.